आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बर तुमच्या जेवणाचं काय? हो मी म्हणाले होते पण खरं सांगू तर रोज ठरवते की घरी येऊन मी जेवण करेन, पण एकटीनेच जेवण करायचं, एकटीसाठीच करायचं आणि एकटीनेच जेवायचं, मला खूप कंटाळा येतो. हो पण आज तुम्ही जर जेवायला थांबत असाल ना तर मी नक्की जेवण बनले. चालेल मॅम. बर ठीक आहे, पण माझी एक अट आहे. अट? कसली? म्हणजे तुम्ही एकटीने जेवण बनवायचं नाही, आपण दोघांनी मिळून जेवण बनवायचं आणि दोघांनी मिळून जेवायचं. चालेल असेल तर सांगा. अहो हे तर बेस्ट झालं, चालतंय की? मग आता काय बनवायचं ते सांगा की असं गप्पा मारूनच पोट भरायचंय? आज तुम्ही माझ्या घरी पहिल्यांदा आलाय, सो तुम्हीच सांगा काय खाणार. बर मग भरली वांगी आणि भाकरी, नाहीतर मग भरीत आणि भाकरी, काय पण चालेल, दोन्ही बी आवडतं मला. तेच करू. पण जयदेव. पण काय? भरीत करण्यासाठी वांगी लागतात आणि वांगीच नसतील तर? असा प्रॉब्लेम आहे वय. मग माझ्याकडे एक आयडिया, बघा तुम्हाला चालत असेल तर. काय? आपण खिचडी. चालेल आपण खिचडीच बनवूयात. ऍक्च्युली मला ना जेवण बनवायची सवयच नाही, नाही म्हणजे अंबिका कडून जेव्हा शिकले होते ना तेव्हा मी घरी येऊन प्रॅक्टिस करायचे, पण नंतर परत ऑफिसच्या कामात खूप बिझी झाले आणि परत काही करणं झालंच नाही. अहो चालतंय हो, आवड असल्याशिवाय सवड मिळत नाही म्हणतात ते खरे. अगदीच तसं नाही हो, म्हणजे जेवण बनवलं तरी जेवण जेवणारं कुणीतरी असायला हवं ना. जेवण बनवायचंही कुणासाठी हा प्रश्नच पडतो ना. म्हणजे खरं सांगू तर आधी मी अभ्यासात एवढी बिझी असायचे की मी कधी किचनकडे फारशी फिरकलेलीच नाहीये. म्हणजे मला जर आई म्हणायची सुद्धा, लग्नानंतर नवऱ्याला सांगणार आहेस का जेवण करायला? पण मला जेवण बनवते. म्हणजे म्या लहान होतो तेव्हाच माझी आई मला सोडून गेली आणि आजीकडनं थोडं थोडं शिकलो जेवण बनवायला, तेवढं आता. आणि चला खिचडी बनवायची काय? चला वा मोर मग किचन कुठे या. चला आओ चला जेवायला, जेवण थंड होत आहे. थांब, जय येऊ दे, जय आल्यावर सगळे एकत्रच बसू. अहो आता त्याला अजून किती वेळ लागणार आहे काय माहितीये बाई तुम्हाला? काय माहित, एवढा उशीर होत नाही, मला तर आता काळजीच वाटायला लागली. घ्या आता काळजी करायला तो काय लहान आहे बाई. तसं नाही ग, राघवच्या जमिनी संदर्भात विद्या मॅडमशी बोलायला जाणार होता तू, अजून कसा आला नाही. काय तो तिच्याकडे गेलाय? हो मग तुम्ही जायचा ना त्याच्यासोबत, तिच्याकडे त्याला एकट्याला कशाला पाठवलं? मग काय करणार, एरवी गेलो असतो ग, पण आपल्या पोरगीनं बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली आहे का? ज्यावर पाळक ठेवणं बरं दिसतंय बे. तुम्ही बसा इथं शिळोप्याच्या गप्पा मारत, काय चूक काय बरोबर ह्याचाच विचार करत बसा. तोवरती विद्या घराचं माप ओलांडून जयाची बायको म्हणून येईल सुद्धा. येऊ दे की मग बरच होईल. ये अशू, तू तुझं थोबाड बंद करा. मग काय ग, रोज रोज तेच तेच ऐकून ना कंटाळा आला मला. तुम्हाला बोलून कसं कंटाळा येत नाही ग? तू मुकाट्यानं तुझ्या खोलीत जाचल. नाही जाणार. आणि मी परत सांगायलो, जयाला जर त्या विद्या मॅडम आवडत असतील ना तर बरंच आहे, त्याला करू दे त्यांच्याशी लग्न, मला उगत जबरदस्ती कुणाच्या गळ्यात बांधू नका. अशू जरा गप्प बस. तुम्ही मला कितीही गप्प केलं ना तरी मी शेवटचं सांगू, जया आणि त्या विद्या मॅडमचं एकमेकांवर प्रेम आहे का, ते एकमेकांशी लग्न करणार आहे का, या गोष्टीत मला पडायचं नाही. मला फक्त एवढं माहिती की मी काहीही झालं तरी जयाशी लग्न करणार नाही.
आणि मी तुम्हाला एवढी जड झाली असेल ना तर माझ्या गळ्यात धोंडा बांधून मला विहिरीत ढकलून द्या. पण म्या जयाशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. विनीता तू मुकटानं थोबाड काळ कर इथून, नाहीतर आता मी काय करेन ना सांगता येत नाही. विनीता काय करायला, वयात आलेल्या पोरगीवर हात उचलतेस आणि त्या जयाबद्दल नाही मनात आणू नकोस. त्याच्याकडनं कधी काही बी असं वाईट मागायला घडणार नाही. अशोक काय करायचं या पोरीच, ही अशी येळ येईल असं वाटलं नव्हतं. अहो मग असू देत, तुम्हाला काही कोणी पनिशमेंट नाही केलेली, द्या मी जे असू द्या. विद्या मॅडम एवढं समजत तुम्ही करताय, मग मला पण काहीतरी करू द्या की. अहो आणि आपलं ठरलं होतं ना की आपण दोघांनी मिळून जेवण बनवायचं. म्हणून आता मला खरंच तुम्हाला शिक्षा केल्यासारखं वाटतंय. हाय का आता विद्या मॅडम, दिवसभर तुम्ही एवढं बाहेरचं काम करून दमता आणि त्यात माझं राघव सोबत काम होतं ते पण तुम्हीच केलं, मग मला पण काहीतरी करू द्या की. हा ओ म्हणून कांदा चिरताय. हो नाही नाही खिस्ती पण करणार नाही. तुम्ही बसा की निवांत, पाहिजे तर गप्पा मारा माझ्याशी. विद्या मॅडम आम्हा पुरुषांचं काय रोज रोज जेवणाचं काही नसते हो एवढं, ए बाहेरचे काम सांभाळले की झालं असं वाटतंय आम्हाला. पण विद्या मॅडम तुम्हाला सांगतो, कधी कधी बायकांना साप गृहीत धरलं जाते. म्हणजे एखादी बाई बाहेर नोकरी करून घर सांभाळत असेल तर लोकांना काही वेगळं वाटत नाही, असं वाटतं की ते तिचं कामच आहे. पण असं नसतंय विद्या मॅडम, प्रेम दोघांचं, लगीन दोघांचं, संसार दोघांचा, मग जबाबदारी एकट्या बाईची कशी. फार काय नाही हो विद्या मॅडम, घरातल्या कामात थोडाफार जरी हातभार लावला का नाही कामाला,